Hello everyone, welcome back to Chimo's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण या व्हिडिओ मध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचे प्रीवियस इयर क्वेश्चन पाहिजे. सो इयर पाहिलं तर हे इयर आहे 2020. 2020 ला जे केमिस्ट्रीचं टेक्स्ट बुक होतं तेच डिफरंट होतं, म्हणजे सिलॅबस चेंज झालेला आहे यानंतर. त्यामुळे भरपूर सारे क्वेश्चन असे सापडणार आहेत की जे आपल्या या वर्षीच्या टेक्स्ट बुक मध्ये त्या चॅप्टर मध्ये दिसत नाही आहेत, बट तरीही आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो कारण पुढे 12th स्टँडर्ड मध्ये जाऊन अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला करायचेच आहेत. सो वाय नॉट नाव. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी ऍटम्स ऑफ अर्गॉन आर प्रेझेंट इन 3.99 ग्रॅम ऑफ इट. हे गिवन मास दिलेलं आहे आणि हे ऍटॉमिक मास म्हणजेच मोलार मास दिलेलं आहे. कारण ऍटॉमिक मास आणि मोलार मासची व्हॅल्यू सेम असते, युनिट फक्त डिफरंट असतं. हाऊ मेनी ऍटम्स विचारलेत, आपल्याला कधीही नंबर ऑफ ऍटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स डायरेक्टली काढता येत नाही. तुम्हाला त्यासाठी आधी काढावं लागतं नंबर ऑफ मोल्स. गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास आहे 3.99, मोलार मास आहे 39.9. सो नंबर ऑफ मोल्स आले 0.1 मोल. आता वी नो 1 मोल मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत, 6.022 × 10⁻³. 0.1 म्हणजेच 10⁻⁻¹ मध्ये किती नंबर ऑफ ऍटम असतील, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x = 6.022 × 10⁻²⁰⁰-1 = 22. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 2. वेन 46 ग्रॅम ऑफ इथाइल अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन 162 ग्रॅम ऑफ वॉटर, द मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल अँड वॉटर रिस्पेक्टिव्हली इज. जसं की हे मोल फ्रॅक्शन यावर्षीचा चॅप्टर नंबर 1 बघितला म्हणजेच 2023 तर तुम्हाला मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला चॅप्टर नंबर 1 मध्ये नाहीये. पण जर चॅप्टर नंबर 2 पाहिला तर तिथे मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 ला क्लब केल्यानंतर 2020 फर्स्ट चॅप्टर बनत होता. सो मी फॉर्म्युला इथे सांगून देते. मोल फ्रॅक्शन काढायचंय, समजा तुम्हाला इथाइल अल्कोहोल सांगितलं, मोल फ्रॅक्शन इज रिप्रेझेंटेड बाय झीटा एक्स C2H5, तर लिहायचं असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ C2H5 अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. आणि जर विचारलं व्हॉट इज मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. नाउ व्हॉट इज टोटल नंबर ऑफ मोल्स, टोटल म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ जेवढे काही तुम्हाला एलिमेंट्स त्यामध्ये दिसत आहेत त्या सगळ्याचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. जसं की C2H5OH आणि वॉटर, ते दोन ऍड केले की तुम्हाला टोटल भेटेल. पण हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स, गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन डेटा आधी लिहून घेऊ, 46 ग्रॅम ऑफ इथाइल अल्कोहोल. सो गिवन मास ऑफ इथाइल अल्कोहोल ई लिहिते मी, इट इज 46 ग्रॅम. मोलार मास द्यावं नाही लागत, मोलार मास तुम्ही फाइंड करू शकता. फॉर्म्युला काय आहे इथाइल अल्कोहोलचा, C2H5OH, दोन कार्बन. सो दोन कार्बनचे किती येणार, 24. 6 ऑक्सिजन, हा 5 आणि लास्ट वाला एक 6. सो दिस इज 6. आता झाले 30 प्लस 1 ऑक्सिजन, 16. म्हणजेच मोलार मास किती आलेला आहे, 46 ग्रॅम पर मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल दॅट इज C2H5OH इज गिवन मास 46 अपॉन मोलार मास 46. आन्सर इज 1 मोल. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल इज 1. सिमिलरली आता नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर, गिवन मास ऑफ वॉटर किती आहे बघूया. H2O इज डिझॉल्व्ड इन 162 ग्रॅम ऑफ वॉटर. 162 ग्रॅम हे गिवन मास आहे. मोलार मास ते देत नाही, तुम्हाला लर्न पाहिजे. वॉटर म्हणजे H2O, दोन हायड्रोजन अँड 16. ऑक्सिजनचं मास किती आहे, 16. सो दिस इज 18 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल्स टू गिवन मास 162 अपॉन मोलार मास 18. सो याचा आन्सर फाइंड आउट करा, 162 डिवाइडेड बाय 18 यू विल गेट 9. एकदा क्रॉस चेक पण करून बघायचं, 8 8 = 64, 8 9 = 72, 7 कॅरी, 9 1 = 9 + 7 = 16. सो करेक्ट आहे, 9 मोल्स. आता टोटल नंबर ऑफ मोल्स काय असतात, इथेनॉलचे मोल्स 1 मोल,
वॉटर चे मोल 9, सो टोटल नंबर ऑफ मोल्स है 10, इतने आला 10, 1/10 म्हणजे 0.1, वॉटर चे नंबर ऑफ मोल्स है 9, टोटल है 10, सो वॉटर चे नंबर ऑफ मोल्स झाले 0.9, सो कोणता ऑप्शन करेक्ट है बघा, आधी लिहायचे इथाइल अल्कोहोल 0.1 आणि नंतर लिहायचे वॉटर 0.9, ऑप्शन नंबर सी। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन है, मोल फ्रैक्शन फाइंड करायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ दैट पर्टिक्युलर स्पीसीज अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स, पण त्या फॉर्म्युलासाठी लागतात नंबर ऑफ मोल्स, इथून तुम्ही नंबर ऑफ मोल्स कैलक्युलेट केले, गिवन मास अपॉन मोलार मास, मोलार मास गिवन मध्ये नसतं, ते तुम्हाला तिथे ऑन द स्पॉट कैलक्युलेट करावं लागेल। क्वेश्चन नंबर 3, 6.022 × 10⁻²³ मॉलिक्यूल्स ऑफ यूरिया आर प्रेजेंट इन 100 ml ऑफ इट सोल्यूशन, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन इज, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी कॅपिटल एम, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतो, मोलॅरिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर। न्यू सिलेबसच्या चॅप्टर नंबर 1 मध्ये हा फॉर्म्युला नाही, बट इट वॉज देअर इन ओल्ड सिलेबस आणि 12th स्टँडर्ड मध्ये परत येणार आहे, सो तुम्हाला हे लर्न करायचे। आता फाइंड करू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड करतो, गिवन मास अपॉन मोलार मास, पण चेक करा गिवन मास पण दिलेलं नाहीये आणि मोलार मास पण दिलेलं नाही, पण एक व्हॅल्यू दिले तिथे तुम्हाला, आपल्याला माहिती आहे 1 mole म्हणजे 6.022 × 10⁻², पण यांनी किती मॉलिक्युल्स दिले, 6.022 × 10⁻²० हे म्हणजे किती मोल असेल, एक्स मोल मानू, देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 6.022 × 10⁻²० डिवाइडेड बाय 6.022 × 10⁻²³, याला ही व्हॅल्यू कट झाली, आन्सर येणार आहे 10⁻³ मोल, सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मध्ये लिहा 10⁻³ मोल। व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इथे दिलेलं आहे 100 ml, 100 ml म्हणजे किती असणार आहे 10⁻³ लिटर, एमएलचं कन्वर्जन लिटर मध्ये, 10⁻³ ला 10⁻³ कट, 100 वरती जाऊन बनेल 10⁻², मोल लिटर इनवर्स, दॅट इज 0.01 मोल पर लिटर, ऑप्शन नंबर सी। क्वेश्चन नंबर 4, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर वन 8 व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन गॅस रिएक्ट विथ 4 व्हॉल्यूम ऑफ डायऑक्सिजन, द मास ऑफ वॉटर वेपर प्रोड्यूस्ड इज डॅश। रिएक्शन लिहून घेऊ आधी, डायहायड्रोजन म्हणजे H2 रिएक्ट विथ डायऑक्सिजन म्हणजे O2 प्रोड्यूसेस वॉटर म्हणजे H2O, रिएक्शन बॅलन्स नाहीये इथे हाफ केलं, ही रिएक्शन काहीतरी इन्फॉर्मेशन देते, पहिला इन्फॉर्मेशन ट्रॅक करायची, इथे स्टॉइकियोमेट्री 1 आहे याचा अर्थ 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिक्वायर्स हाफ व्हॉल्यूम ऑफ O2 टू प्रोड्यूस 1 व्हॉल्यूम ऑफ वॉटर, रेशो 1:2, 1/2:1 हे व्हॉल्यूम आहे, नाही तर रोमन करून टाकायला, दिस इज व्हॉल्यूम। आपल्याला विचारलेलं आहे 8 व्हॉल्यूम ऑफ H2 रिएक्ट विथ 4 व्हॉल्यूम ऑफ डायऑक्सिजन टू प्रोड्यूस व्हॉट मास ऑफ वॉटर वेपर, आधी व्हॉल्यूम फाइंड करा, 1:2, 1/2:1, सो 8:2, 4:2 काय असेल, हा 8 करेक्ट आहे ना, जितका H2 तितका वॉटर प्रोड्यूस होणार आहे, पण आपल्याला मास विचारलेलं आहे। आता बघा वॉटर जो की 1 व्हॉल्यूम आहे, दॅट मीन्स 1 व्हॉल्यूम असताना त्याचा मास किती असणार आहे, 18 ग्रॅम मॉलिक्युलर मास, 1 व्हॉल्यूम असताना मास आहे 18 ग्रॅम, तर 8 व्हॉल्यूम असताना किती असेल, 1 व्हॉल्यूम करस्पॉन्ड्स टू 18 ग्रॅम, देन 8 व्हॉल्यूम करस्पॉन्ड्स टू x ग्रॅम, देअरफोर x इज इक्वल्स टू 18 × 8, 8 × 8 = 64, 8 × 1 = 8 + 6 = 144, ऑप्शन नंबर डी। पहिलं तर हे क्विकली निघतं कारण रेशियो माहिती असतो, आपण 8 शोधतो पण 8 नाही ऑप्शन मध्ये, कारण त्यांनी आपल्याला व्हॉल्यूम नाही तर मास विचारला, ते कसं फाइंड केलं, 1 व्हॉल्यूम असता तर 18 ग्रॅम वॉटर आहे, सो 8 व्हॉल्यूम असेल तर किती। क्वेश्चन नंबर 5,
0.4 ग्राम ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड इन ड्यूमास मेथड. ड्यूमास मेथड ही रिड्यूस्ड है, सो याचा फॉर्म्युला पण आपल्याला रटायचा नाहीये. दिस इज फ्रॉम रिड्यूस सिलेबस, यू कैन स्किप दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, व्हाट इज मास ऑफ सोल्यूट. मोलार मास दिलेला आहे 39 इन 156 ग्राम ऑफ बेन्झीन. पहिला इमॅजिन करा, याच्यामध्ये एक सॉल्व्हंट घेतलाय, जो सॉल्व्हंट आहे बेन्झीन, आणि बेन्झीन मध्ये आपण वरून एक सोल्यूट टाकलाय काहीतरी. जसं पाण्यामध्ये मीठ टाकताय तसं बेन्झीन मध्ये काहीतरी टाकलेलं आहे. तर तुम्हाला या दोघांच्या दोन दोन गोष्टी माहिती पाहिजेत. बेन्झीनचं गिव्हन मास, बेन्झीनचं मोलार मास. सोल्यूटचं गिव्हन मास, सोल्यूटचं मोलार मास. मग ओळखणार कसं? तर आपण जो काही सोल्यूट आहे त्याला बीने रिप्रेझेंट करायचं, आणि जो सॉल्व्हंट आहे तो ए ने रिप्रेझेंट होईल. म्हणजे बेन्झीन इज रिप्रेझेंटेड एज ए अँड सोल्यूट विल बी रिप्रेझेंटेड एज बी. ऑलवेज नेक्स्ट इयर एक मी चॅप्टर शिकवणार तुम्हाला सोल्युशन्स, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर त्या चॅप्टरमध्ये सॉल्व्हंटला ऑलवेज ए लिहायचं असतं आणि सोल्यूटला बी. व्हॉट इज द मास ऑफ सोल्यूट, ते आपल्याला मास विचारतायत, म्हणजे डब्ल्यू बी ची व्हॅल्यू काय आहे, एक्स. मोलार मास दिलेलं आहे 39. लगेच नंबर ऑफ मोल्स काढू. गिव्हन मास अपॉन मोलार मास हेच काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज गिव्हन मास अपॉन मोलार मास एक्स अपॉन 39. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट हे किती असणार आहे, डब्ल्यू ए 156 ग्रॅम ऑफ बेन्झीन. गिव्हन मास इज 156, मोलार मास ऑफ बेन्झीन असतं 78. डिवाइड करा, आन्सर येईल 2 मोल. दिस इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अजून काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. इफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, सोल्यूट इज रिप्रेझेंटेड बाय बी. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. टोटल म्हणजेच काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन सोबत करायला घेतले तरी चालतील. मोल फ्रॅक्शन 0.2 आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ बी आहे एक्स अपॉन 39, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए आहे 2 प्लस एक्स अपॉन 39. नेक्स्ट डिनॉमिनेटर पूर्णपणे शिफ्ट करा इज इक्वल्स टू साइनच्या त्या बाजूला. 0.2 2 प्लस एक्स अपॉन 39 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल्स टू एक्स अपॉन 39. आता मल्टीप्लाय करा, 0.2 इंटू 2 0.4, 0.2 इंटू एक्स 0.2x डिवाइडेड बाय 39 इज इक्वल्स टू एक्स मायनस 39. आता एक्स मायनस 39 जो आहे आणि इकडे जो प्लस 0.2x आहे, 0.2x ला तिकडे शिफ्ट करा, तो मायनस होऊन जाईल. सो 1 मायनस 0.2 करावं लागेल. लिहिते मी इथे 0.4 इज इक्वल्स टू एक्स अपॉन 39 जो आहे आणि हा 0.2x अपॉन 39 होता. सो हे सबस्ट्रॅक्शन झालं, आन्सर येईल 0.8x अपॉन 39. याला सेपरेटली इकडे लिहा. देअरफोर 0.4 इज इक्वल्स टू 0.8x अपॉन 39. एक्स आन्सर 0.4 इंटू 39 0.8. हे किती येणार आहे, 4 1 4 2 डिवाइडेड बाय 2 करा. 2 1 2 वन कॅरी, 2 9 18 0.25 10. ऑप्शन नंबर हे ग्रॅम आहे, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, 6.021 मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज आर प्रेझेंट इन 100 ml ऑफ इट्स एक्वियस सोल्युशन, फाइंड कॉन्सन्ट्रेशन. सेम सॉल्व केलेलं आहे आपण. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. परत व्हॉल्यूम 100 ml दिलेलं आहे, 100 म्हणजे 10^2, ml लिटर करायचं असेल तर 10^-3. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट गिव्हन मास अपॉन मोलार मास, पण असं काहीच दिसत नाहीये. मग आपल्याला माहिती आहे 1 mole इज 6.022 इंटू 10^21 तर 23. आपल्याला जे माहिती आहे ते आधी लिहू. 1 mole इज 6.022 इंटू 10^23 तर 6.022 इंटू 10^21 म्हणजे किती मोल. डायरेक्टली ते
x is equals to 10 raised to minus 2 moles. Correct है ना? So इधर put करते minus 2. So वर्ती जातील power 10 raised to minus 2. 10 raised to खाली पन 2 है तो वर्ती जाऊँ minus 2. यानी minus 3 है तो plus 3. Number of moles से unit as the mole. Volume है per, so per liter. याचा answer किती है ना रहे? 3 minus 2 is 1. Minus 2 plus 1. Minus 1. 0.1 mole per liter, commonly called as molar, 0.1 molar, option number B. Question number 8, which of the following set of compound does not demonstrate law of multiple proportion? So at least ek atom common paijan ani baki sa ratio madhe, jasa ki H2 common hai, ani oxygen sa ratio 1:2. नाइट्रोजन कॉमन है, ऑक्सीजन का रेशियो 1:2. सल्फर कॉमन है, ऑक्सीजन का रेशियो 2:3. इतने कॉमन दिसत नहीं है तीन मध्ये काही. सो ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 9, नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया प्रेजेंट इन 5.6 DMQ. जर अमोनिया एक मोल असेल, 1 मोल अमोनिया, तो वॉल्यूम असतो 22.4. जर 5.6 असेल तर किती मोल्स म्हणता येईल असा क्वेश्चन आहे. सगळे क्रॉस मल्टीप्लिकेशन वाले क्वेश्चन. x is equals to 5.6 divided by 22.4 किती येईल आंसर. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे 4 आहे, 1 divided by 4, that is equals to 0.25, ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 10, 0.224 gram of an organic compound on complete combustion gives 0.126 gram of water. What is percentage composition of hydrogen? Percentage composition analytical chemistry cha part hai. So asa question aplyala yenar nahi. This is again of reduced syllabus. Question number 11. What mass of water is formed when 1 mole of methane CH4 react with 2 moles of dioxygen, 2 moles of dioxygen, 2O2. म्हणजेच combustion करा म्हटले. Combustion चे byproduct तर आपल्याला लर्न आहे, carbon dioxide आणि water. Balance करून घेऊ. Carbon किती आहे? 1, इथेही 1 आहे. Hydrogen 4, 4 साठी आपण इथे 2 लिहितो. आणि oxygen किती झाले? 1, 2, 3, 4, इथेही 4 आहेत. So reaction balance झाली. हे म्हटले 1 mole of methane 2 मोल ऑफ डायऑक्सिजन सोबत किती वॉटर बनवतो. किती बनवतो रे? 2 मोल. पण खाली ऑप्शन मध्ये मास दिसतात, 2 मोल म्हणजे 36 ग्रॅम, 1 मोल म्हणजे 18. सो 18 2 चा 36, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 12, 1 AMU इज 1.66056 इनटू 10 रेज टू मायनस 24 ग्रॅम. फॅन्सी नंबर लक्षात ठेवायला सांगितलं. 13, अ सोल्युशन इज 0.5% बाय वेट. हा एक नवीन कॉन्सेप्ट आला, बाय वेट. 0.5% बाय वेट याचा अर्थ आहे की जे तुमचं बाय वेट आहे, वेट ऑफ सोल्यूट, डब्ल्यू ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन, टोटल सोल्युशन मध्ये किती सोल्यूट आहे हे तुम्ही परसेंटेज मासनी काढू शकता. कसं? वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड ऍज परसेंट वेट किंवा परसेंट मास. किती दिलेलं आहे ते? 0.5% इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट, नाही तर वरतीच लिहिते इथे, जागा कमी पडेल आपल्याला. किती दिलेलं आहे? 0.5%. Therefore, weight of solute upon weight of solution, percentage नको असेल तर divided by 100, percentage काढायचं असेल तर multiplied by 100, percentage ची sign नको असेल तर divide by 100. हा formula व्यवस्थित बघा, मी काय म्हटलं, 0.5% by weight, एखादं solution 0.5% by weight आहे, म्हणजेच काय, वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशनचा रेशियो घेतलाय 0.5%, म्हणून डिवायडेड बाय 100.
याचा अर्थ ते सांगतात वेट ऑफ सोल्यूट आहे 0.5 आणि वेट ऑफ सोल्यूशन आहे 100 ग्रॅम. परत लिहिते, वेट ऑफ सोल्यूट किती आहे म्हणाले 0.5 ग्रॅम आणि वेट ऑफ सोल्यूशन किती आहे 100 ग्रॅम. हे फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजवण्यासाठी आहे. ऍक्च्युअल क्वेश्चन याच्या पुढे, व्हॉट इज द वेट ऑफ सॉल्व्हंट कंटेनिंग 2.5 ग्रॅम ऑफ सोल्यूट. काय म्हणतायत ते, व्हॉट इज द वेट ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं वेट काय आहे, काय विचारलं, वेट ऑफ सॉल्व्हंट कधी, वेन वेट ऑफ सोल्यूट इज 2.5 ग्रॅम. ओके, आता बघा सोल्युशन तेच आहे, सो परसेंटेज जे काही आहे ते चेंज होणार नाहीये. मी लिहिते परसेंटेज वेट इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन. तुम्हाला काय व्हॅल्यू दिली आहे, परसेंटेज वेट दिलेलं आहे, इट इज 0.5 डिवायडेड बाय 100. वेट ऑफ सोल्यूट जुनं नाही घ्यायचं, नवीन कंडिशन नुसार 2.5 करेक्ट अपॉन वेट ऑफ सोल्यूशन. वेट ऑफ सोल्यूशन तुम्हाला इथून फाइंड करायचंय. देअर फोर वेट ऑफ सोल्यूशन इज इक्वल्स टू काय येणार आहे, 2.5 इंटू 100 डिवायडेड बाय 0.5. वेट ऑफ सोल्यूशन कसं फाइंड होईल, 2.5 इंटू 100 म्हणजे 10^2 डिवायडेड बाय 0.5. सो दिस इज 5 5 25, 500 वेट आहे म्हणून ग्रॅम मध्ये. बघा मी परत रिपीट करते, तुम्हाला सांगितलं की एक सोल्युशन घेतलं आणि सोल्युशन किती आहे 0.5% बाय वेट. मग मी तुम्हाला त्याचं मिनिंग सांगितलं, 0.5% बाय वेट म्हणजे सोल्यूट 0.5 आहे आणि सोल्युशन 100 आहे. ठीक आहे, हे लिहून घेतलं, पण हे युज नाही करायचे कारण ते क्वेश्चन पुढे विचारतात व्हॉट इज वेट ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं वेट काय आहे जर सोल्यूट 2.5 आहे. म्हणून मी इथे लिहिलं सोल्यूट इज 2.5, पण सेम सोल्युशन आहे सो परसेंटेज बदलणार नाही. परसेंटेज किती आहे, 0.5 डिवायडेड बाय 100. वेट ऑफ सोल्यूट त्यांनी दिलेलं घेतलं 2.5 आणि इथून मी काढलं वेट ऑफ सोल्युशन. का वेट ऑफ सोल्युशन काढलं, कारण वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट दोघांना एकत्र केलं की टोटल भेटतं वेट ऑफ सोल्युशन. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, सॉल्व्हंट. पण आहे काय काय आपल्याकडे, वी हॅव वेट ऑफ सोल्यूट इट इज 2.5 ग्रॅम, वी हॅव वेट ऑफ सोल्युशन इट इज 500 ग्रॅम. तर मग वेट ऑफ सॉल्व्हंट काढणं काही टफ आहे का, आता बिलकुल नाही. देअरफोर वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल्स टू 500 मायनस 2.5 ग्रॅम. किती येईल आन्सर याचं, 497.5 ग्रॅम, ऑप्शन नंबर ए. हे रेज करते सो दॅट व्हॅल्यूज क्लिअर दिसतील, 497.5 ऑप्शन नंबर ए. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये पहिली दिलेली व्हॅल्यू फक्त इन्फॉर्मेशन देते की परसेंटेज वेट 0.5 आहे. नंतरची ऍक्च्युअल व्हॅल्यू सांगते की हे मास नाही तर मास काय घ्यायचं आहे, 2.5, आणि तिथून पुढे तुमचं सोल्युशन स्टार्ट होतं. हा क्वेश्चन दोन वेळा नाही तर 3 वेळा सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 14, 2KClO3 गिव्स 2KCl प्लस 3O2, डेल्टा एच इज इक्वल्स टू -78 kJ. अननेसेसरी इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त फसवण्यासाठी दिली आहे. इफ 33.6 liters ऑफ ऑक्सिजन इज लिबरेटेड, जर इतकं ऑक्सिजन लिबरेट झालं तर किती KCl बनेल. आधी नॉर्मल दिलेल्या रिएक्शन मध्ये किती बनतं ते तरी बघू. KClO3 गिव्स 2KCl प्लस 3O2, 3 moles ऑफ O2 गिव्स 2 moles ऑफ KCl, पण मला मोल नको आहे, ग्रॅम मास हवं आहे. 3 × 1 mole ऑफ O2 म्हणजे किती लिटर असतं, 22.4 liters, दॅट इज 67.2 liters ऑक्सिजन लिबरेट होतो. कधी, जेव्हा 2 × KClचं मास आहे 74.5, 2 × 74.5 gram KCl लिबरेट होतोय जेव्हा 60 gram प्रोड्यूस होतोय, जेव्हा 67.2 liters ऑक्सिजन इज लिबरेटेड. पण आपल्याला कशामध्ये विचारलं,
33.6 लीटर लिब्रेट झालं तर किती ग्रॅम केसीएल बनेल. सो एक्स इज इक्वल्स टू 2 × 74.5 × 33.6 डिवाइडेड बाय 67.2. जर हे कॅल्क्युलेशन बघितले तर फार इझी आहे, कारण 2 × 33.6 जर केलं तर 67.2 येणार आहे. सो हे कट करून टाका, उरलं काय फक्त 74.5 ग्रॅम. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 15, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ अर्गॉन आर प्रेझेंट इन 3.99 ग्रॅम ऑफ इट. नंबर ऑफ ॲटम्स डायरेक्टली फाइंड करता येत नाही, आधी नंबर ऑफ मोल्स. गिवन मास 3.99, मॉलिक्युलर मास 39.9. रिपीट क्वेश्चन आहे, 0.1 मोल आन्सर आलं. नंबर ऑफ ॲटम्स फाइंड करायचे, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल्स टू, कसं फाइंड करणार, एका मोल मध्ये ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ॲटम असतात. सो 0.1 मध्ये किती, 0.1 × ॲव्होगॅड्रो, दॅट इज 10⁻²⁶.022 × 10⁻²⁶.022 × 10⁻²⁰. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 16, द युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU इज रिप्लेस्ड बाय U. हियर U स्टँड्स फॉर युनिफाइड मास, युनायटेड मास, युनिक मास, युनिव्हर्सल मास. करेक्ट काय आहे, युनिफाइड मास, टेक्स्टबुक मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 17, 3.42 × 10⁻²⁺ kg शुगर मोलार मास 342 इज डिझॉल्ड इन वॉटर. लास्ट क्वेश्चन जसं आपण एक सॉल्व केलेलं आहे तसं इमॅजिन करा, बीकर मध्ये घेतलेलं आहे वॉटर, वॉटरच्या दोन गोष्टी माहिती पाहिजेत आणि वरून ऍड केलेलं आहे शुगर, तर शुगरच्या दोन गोष्टी पाहिजेत. गिवन मास, मोलार मास. गिवन मास किती आहे, 3.42 × 10⁻²⁺ kg आहे म्हणून 10⁻³ ग्रॅम. सोल्यूट असेल तर रिप्रेझेंट करायचं बी ने, आणि मोलार मास ऑफ शुगर दिलेला आहे 342 ग्रॅम पर मोल. वॉटरचं मोलार मास लिहिते, वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज ए, सॉल्व्हंट असेल तर ए आणि सोल्यूट असेल तर बी. 18 ग्रॅम असतं, 18 ग्रॅम पर मोल. पुढे काय लिहिलेलं आहे, टू प्रोड्यूस 234.2 ग्रॅम ऑफ शुगर सिरप, म्हणजे तुम्हाला वेट ऑफ वॉटर दिलेलं नाहीये, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. दिस मच ग्रॅम केजी ऑफ शुगर इज डिझॉल्व्ड इन वॉटर टू प्रोड्यूस दिस मच शुगर सिरप. शुगर सिरप म्हणजे सोल्युशन आहे, सो दॅट इज वेट ऑफ सोल्युशन, अँड वेट ऑफ सोल्युशन दिलेलं आहे 234.2 ग्रॅम. वॉट इज मोलॅलिटी, मोलॅलिटी आहे, मोलॅरिटी नाही, स्मॉल एम आहे तो. स्मॉल एमचा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट म्हणजे ए, ते पण कशामध्ये फाइंड करायचं असतं, केजी मध्ये. जरी आपल्याला WH ची व्हॅल्यू दिली नसेल तरी पण आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट प्लस वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्युशन. जर मला वेट ऑफ सॉल्व्हंट काढायचंय म्हणजे WA काढायचंय, तर सोल्युशन मधून वेट ऑफ सॉल्व्हंट मायनस करून टाकायचं. सोल्युशनचं मास मी वरती लिहिलेलं आहे 234.2 मायनस सोल्यूटचं वेट इथे आहे WB 3.42 × 10⁻²⁺ आणि प्लस 3 म्हणजेच किती येते, 3.42 × 10, 34.2 डायरेक्टली लिहा तिथे 34.2. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून खाली डायरेक्टली एकदाच कॅल्क्युलेशन करू, 234.2 − 34.2 करून. सो इकडे लिहा, मोलॅलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट गिवन मास अपॉन मोलार मास WB अपॉन MB. 34.2 आहे आणि खाली 342 आहे, सो आन्सर किती असेल, 0.1 डिवाइडेड बाय, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा, आन्सर येईल 200. दॅट इज मोलॅलिटी इज इक्वल्स टू, डेसिमल शिफ्ट करा एकनी, 1 / 2 × 1 ने डेसिमल शिफ्ट झाला तर इकडे खाली 0 ऍड होतो म्हणजे 3 0 10⁻³. 1/2 म्हणजे 0.5 × 10⁻³⁫ आहे ते. आता जर तुम्हाला K
केजी मध्ये आंसर नको असेल, हे तुमचं ग्रॅम मध्ये आलं ना आंसर, पण ऑप्शन तर केजी मध्ये दिसतात. ऑप्शन केजी मध्ये असतील तर मल्टीप्लाय इट बाय 10^3. जर 10^3 ने मल्टीप्लाय केलं तर आन्सर केजी मध्ये जातं. -3 + 3 कट होईल. मोलॅलिटी इज 0.5 मोल. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स अँड टोटल नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन 5.6 cm³ ऑफ अमोनिया. पहिला आपण फाइंड करू नंबर ऑफ मोल्स. बघा, आपल्याला माहिती आहे जर आपण 1 मोल अमोनिया घेतला तर व्हॉल्यूम असतो 22.4 लिटर. ते विचारत आहे 5.6 cm³. सेंटीमीटर क्यूब इज नथिंग बट ml. एन ml चं लिटर मध्ये कन्वर्जन 5.6 × 10^-3 लिटर इज इक्वल्स टू एक्स मोल. देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 5.6 × 10^-3 डिवाइडेड बाय, हे दोन रिलेट करायचे तुम्हाला. 1 मोल जर 22.4 लिटर असेल तर 5.6 × 10^-3 म्हणजे किती? क्रॉस मल्टीप्लाय करा. 5.6 × 10^-3 डिवाइडेड बाय 22.4, सो दिस इज 1/4 म्हणजेच 0.25 × 10^-3. असं ऑप्शन नाहीये कुठे, सो इट इज 2.5. डेसिमल शिफ्ट करा. 10^-4 मॅच कुठे होतं? ऑप्शन नंबर डी सोबत. पण तरी पण आपण पुढचा पोर्शन सॉल्व्ह करायचं. एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक मध्ये लिहून घ्या पहिल्यांदा हे. फास्ट पॉज करा व्हिडिओ, लिहून घ्या. नेक्स्ट पार्ट सॉल्व्ह करू आता. टोटल नंबर ऑफ ऍटम्स, बरेच जण इथे फसले असणार आहेत. टोटल नंबर ऑफ ऍटम्स बेसिक पासून जाऊ. जर मी NH3 एक मॉलिक्यूल घेतला, 1 मॉलिक्यूल नॉट मोल, तर इट हॅव 4 ऍटम्स. 1 नायट्रोजन, 4 हायड्रोजन. जर आपण 1 मोल NH3 घेतले तर त्याच्यामध्ये 4 × 6.022 × 10^23 ऍटम्स असतील. एकामध्ये 4 आहेत तर 1 मोल मध्ये 4 × Avogadro नंबर. पण ते 1 मोल मध्ये नाही विचारत आहेत आपल्याला. 5.6 cm³ म्हणजेच किती मोल आन्सर आलेलं आहे आपलं? 0.25 × 10^-3 मध्ये किती ऍटम्स असतील? एक्स ऍटम. देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 4 × 6.022 × 10^23. 0.25 म्हणजेच 1/4 × 10^-3. 4 ला 1/4 कट होऊन जाईल. राहिलं 6.022 × 10^23 − 3 = 20. सो हे पण आन्सर करेक्ट आलं. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स अफेक्ट मोलॅरिटी. मोलॅरिटी काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, अँड व्हॉल्यूम इज टेम्परेचर डिपेंडंट. सो टेम्परेचर बदललं की व्हॉल्यूम बदलणार? मोलॅरिटी बदलणार. क्वेश्चन नंबर 20. व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट हायड्रोजिनेशन ऑफ 0.5 लिटर इथिन. इथिन लिहून घेतलं. हायड्रोजिनेशन म्हणजे H2, आणि तुम्हाला ही रिएक्शन हायड्रोकार्बन मध्ये झाली आहे. ऍड हायड्रोजन, CH3 CH3. रिएक्शन बॅलन्स्ड आहे. रिएक्शन स्वतः काहीतरी सांगते. 1 व्हॉल्यूम रिएक्ट विथ 1 व्हॉल्यूम गिव्स 1 व्हॉल्यूम. आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट हायड्रोजिनेशन ऑफ 0.5 dm³ ऑफ इथिन. 1 ला 1 लागतं तर 0.5 ला 0.5. सो सिंपल. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 21. मॉलिक्युलर मास ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाउंड. मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट म्हणू 129 आहे. व्हॅल्यू ऑफ एन, एन फॅक्टरची व्हॅल्यू दिली आहे 2. व्हॉट इज इम्पिरिकल फॉर्म्युला? ई फॉर्म्युला किंवा इम्पिरिकल फॉर्म्युला डिराईव्ह कसा करतो आपण? मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एन फॅक्टर. मॉलिक्युलर वेट आहे 129, एन फॅक्टर आहे 2, 2 6 = 12, 2 4 = 8, 2 5 = 10, 64.5.
ऑप्शन नंबर सी. इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म. मॉलिक्युलर फॉर्म्युलाला एन फॅक्टरने डिवाइड केलं की इम्पेरिकल फॉर्म्युला येतो. क्वेश्चन नंबर 22. हाउ मेनी मोल्स ऑफ एसिटिक एसिड इज ऑब्टेन्ड इन द रिएक्शन वेन वन मोल ऑफ ग्लुकोज इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ एसिटिक अनहायड्राइड. हा क्वेश्चन आहे क्लास 12, चॅप्टरचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. सांगायचा प्रयत्न करते, समजलं वेल अँड गुड, नाही तर स्किप करा. ग्लुकोजचं स्ट्रक्चर असतं, वरती अल्डिहाइड ग्रुप आहे, सगळ्यात बेसला असतो CH2OH ग्रुप, आणि मध्ये असतात चार ग्रुप, राईट राईट लेफ्ट राईट, OH OH राईटला परत लेफ्टला परत राईटला. जिथे काहीच नाहीये तिथे हायड्रोजन असतो. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. आणि ग्लुकोज जेव्हा ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक अनहायड्राइड, CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 याच्यासोबत रिएक्ट करतो, तर मेजॉरिटीली तो अल्कोहोल वरती अटॅक करणार आहे. मग अल्कोहोल किती आहे, तेवढा टाइम्स ऍसिटिक अनहायड्राइड आपल्याला लागेल. एक अल्कोहोल असेल तर एक ऍसिटिक अनहायड्राइड लागेल, दोन असतील तर दोन. तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही OH ग्रुप फाइंड करा. एक OH, दोन OH, तीन OH, चार OH, पाच OH, किती मोल्स लागतील? 5 मोल्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड आर रिक्वायर्ड फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ. सो 5 मोल्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड आर रिक्वायर्ड इन दिस रिएक्शन. What is SI unit of pressure? Pressure is force upon area. Force is mass into acceleration upon area. Mass is kg. Acceleration is meter per second square. Area is meter square. Eka meter la 1 meter cut. Rahila kay fakta? Kg meter inverse second raised to minus 2. Kg meter inverse. He S chuki na alele. मीटर इनवर्स सेकेंड रेज टू मायनस टू, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मोलॅलिटी ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 300 mg ऑफ युरिया. मोलार मास दिलेलं आहे 60, डिझॉल्ड इन 30 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर एक सॉल्व्हंट आहे, गिवन आहे 30 ग्रॅम, आणि मोलार मास ऑफ सॉल्व्हंट तुम्हाला माहिती आहे 18 ग्रॅम असतं. मोलॅलिटी ऑफ अ सोल्युशन, मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स काढायचे. सो सोल्यूट दिलेलं आहे 300 mg ऑफ युरिया. युरिया इज सोल्यूट रिप्रेझेंटेड ऍज बी. गिवन बी इज 300 mg आहे. सो 10^(mg)चं ग्रॅम मध्ये जायचंय, मायनस 3 ग्रॅम. आणि मोलार मास पण दिलेलं आहे 60. डिवाइड करा, झिरोला झिरो कट होईल, 6 5 30 5 × 10^-3. सो नंबर ऑफ मोल्स आहेत 5 × 10^-3, अँड वेट ऑफ सॉल्व्हंट इथे दिलेलं आहे 30 ग्रॅम. ग्रॅम मध्ये नको आहे, केजी मध्ये हवाय. 10^-3 ने मल्टीप्लाय केलं, 10^-3 मायनस 3 कट झालं. खाली आहे 30, वरती आहे 5 5 1 5 5 6 30. सो दिस इज 1/6. 1/6 म्हणजे 0.61 6 4 उरले, 6 6 36 अगेन 4, 6 6 36 अँड सो ऑन. ऑप्शन नंबर डी. समजलं काय केलं? मोलॅलिटी विचारले, पटकन फॉर्म्युला लिहिला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट, ए म्हणजे सॉल्व्हंट इन केजी. सोल्यूट कोण आहे? युरिया. गिवन मास 300, मोलार मास 60. सो नंबर ऑफ मोल्स लिहायचे. पण लक्षात घ्या, हे मिलीग्रॅम आहे, त्याचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं, आन्सर आलं 5 × 10^-3. वेट ऑफ सॉल्व्हंट 30 ग्रॅम. पुट करा, आन्सर येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 25. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस्ड इफ रिएक्शन दिली आहे इज कॅरीड आउट ऍट STP. किती ऑक्सिजन प्रोड्यूस होईल? ऍक्च्युली हा सबसेट आहे, हा क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह झाला. डेल्टा एच ची व्हॅल्यू कन्फ्यूज करण्यासाठी दिली आहे. या रिएक्शन मध्ये किती ऑक्सिजन तयार झालाय आणि लिटर मध्ये दिसतं. एक असतात तर 22.4, दोन आहेत तर 3 × 22.4.
67.2 डीएम क्यूब किंवा लीटर. ऑप्शन नंबर डी. आई होप हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता लास्ट पर्यंत बघितला असेल. लेट अस स्टार्ट विथ प्रीवियस इयर क्वेश्चन्स 2021. टॉपिक आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. विदाउट वेस्टिंग टाइम टू द क्वेश्चन नंबर 1. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इज द स्टेटमेंट ऑफ. डायरेक्टली आन्सर टेक करू, इट इज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. ऑप्शन नंबर डी. इथे दिसतं स्टेटमेंट मध्ये मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, म्हणजेच मास कंजर्व राहतं, हेन्स इट इज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट अमाउंट ऑफ ऑक्सिजन इज यूज टू ऑब्टेन 9 ग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम सफिशियंट अमाउंट ऑफ हायड्रोजन गॅस. क्वेश्चनला वाचल्यावर आपल्याला समजतं की याच्यामध्ये आपल्याला वॉटर बनवायचंय. सो प्रिपरेशन ऑफ वॉटर किंवा फॉर्मेशन ऑफ वॉटरची रिएक्शन असते H2+O2 गिव्स H2O. पण रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल ½O2. देन ही रिएक्शन स्वतःच काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत असते, जसं की H2 म्हणजे 2 ग्रॅम हायड्रोजन, ½O2 म्हणजे एक सिंगल ओ, दॅट इज 16 ग्रॅम ऑक्सिजन ऍटम रिएक्ट्स टू गिव्ह 18 ग्रॅम ऑफ वॉटर. आपल्याला विचारलेलं आहे 9 ग्रॅम वॉटरसाठी किती अमाऊंट ऑफ ऑक्सिजन लागेल, बट मास नाही विचारलेलं, व्हॉल्यूम विचारलं. आधी मास काढून घेऊ. 18 ग्रॅम साठी 16 ग्रॅम ऑक्सिजन लागत होतं. 18 हाफ केलं 9 ग्रॅम आलं, सो 16 हाफ करा 8 ग्रॅम. 8 ग्रॅम ऑक्सिजन लागेल जर 9 ग्रॅम अमाऊंट ऑफ वॉटर हवं असेल तर. पण ऑप्शनमध्ये 8 ग्रॅम दिसत नाही, ऑप्शनमध्ये तर व्हॉल्यूम दिसतं. नाव वी नो काय माहिती आपल्याला, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन किंवा याला असंही लिहू शकता 32 ग्रॅम ऑफ O2. एक ऑक्सिजनचं मास 16 ग्रॅम असतं, सो 32 ग्रॅम ऑफ O2 करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ O2. करस्पॉन्ड्स टू किती व्हॉल्यूम असणार आहे त्याचा, 22.4 लिटर. पण मला 32 ग्रॅमचं नकोय. 18 ग्रॅम ऑफ O2 इज इक्वल्स टू x लिटर. क्रॉस मल्टीप्लाय करा, x इज इक्वल्स टू 22.4 × 8 डिवायडेड बाय 32. 8 मल्टिपल मध्ये 34 येतं, सो 8 1 8, 8 4 32, दिस विल बी 4 5 20, 4 6 24, 5.6 लिटर किंवा 5.6 dm³. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ परसेंट ऍटम इकॉनॉमी इफ द फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट इज 46 अँड सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट इज 92. ऍटम इकॉनॉमीचा हा क्वेश्चन आहे क्लास 12 चॅप्टर नंबर 16 ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर ग्रीन केमिस्ट्री आपल्याला सांगते जर तुम्हाला ऍटम इकॉनॉमी फाइंड करायची आहे, याचा फॉर्म्युला फॉर्म्युला वेट FW म्हणजे फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट अपॉन फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट्स मल्टीप्लाइड बाय 100. फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट दिलेला आहे 46 डाल्टन डिवाइडेड बाय ऑल रिएक्टंट्स दिलेला आहे 92 डाल्टन मल्टीप्लाइड बाय 100. सो दिस इज 1/2 म्हणजे 0.5 × 100. आन्सर येणार आहे 50%. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ -197°C इंटू केल्विन. केल्विन करायचं असेल तर दिलेल्या व्हॅल्यू मध्ये 273 ऍड करा. खरं तर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. हे आन्सर किती येणार आहे, 6, देन 9 हे 16 होणार आहे, 76 केल्विन. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज व्हॉल्यूम इन डीएम क्यूब ऑक्युपाइड बाय 70 ग्रॅम इथेन. आपल्याला 1 मोल इथेनचा आधी व्हॉल्यूम फाइंड करता आला पाहिजे. 1 मोल इथेन म्हणजेच मास किती असणार आहे, 2 कार्बन आहेत 24, 6 हायड्रोजन आहेत 30 ग्रॅम. 30 ग्रॅम करस्पॉन्ड्स टू 22.4 लिटर. विचारलेलं आहे 75 ग्रॅम म्हणजे किती लिटर किंवा किती डीएम क्यूब. सो याला एक्स मानू. क्रॉस मल्टीप्लाय करा, एक्स इज इक्वल्स टू 22.4
इंटू 75 डिवाइडेड बाय 30। पहिल्यांदा हे समजलं पाहिजे, वन मोल ऑफ एनी गॅस इज 22.4 लिटर, ज्याला आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो। दॅट मीन्स 30 ग्रॅम 22.4 आहे, तर 75 ग्रॅम किती? सो 5 मल्टिपल आहे, हे सॉल्व्ह करा। 5 6 30, 5 1 5, 5 5 25, 3 2 6, 3 5 15, 2 ने डिवाइड करा, 2 1 2 1 एंड 2 2 4, 11.2 × 5, 5 2 10, 5 1 5 6, सो दिस इज 56 लीटर किंवा 56 DMQ, ऑप्शन नंबर सी। क्वेश्चन नंबर 6, व्हाट इज द मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड प्रोड्यूस्ड वेन 12.25 ग्रॅम पोटॅशियम क्लोरेट, हा वर्ड लिहून घ्या इथे, कट झालेला आहे, पोटॅशियम क्लोरेट अंडर गोज डीकम्पोजिशन। पोटॅशियम क्लोरेट म्हणजे KCLO3, ऑन डीकम्पोजिशन तो पोटॅशियम क्लोराईड देतो, अजून काहीतरी देत असणार आहे, दॅट इज ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2। रिएक्शन बॅलन्स करा, 3 ऑक्सिजन दिसतायत, सो इकडे मी 3 लिहिते, सो दॅट 3 2 6, आणि इकडे 2 लिहिलं तर ते बॅलन्स होईल, अँड KCl पण किती झाले, 2। याचा अर्थ 2 × KCLO3 मास फाइंड आउट करा। पोटॅशियमचं मास दिलेलं आहे 39, क्लोरीनचं मास आहे 35.5, अँड ऑक्सिजन 3 आहे, एका ऑक्सिजनचं मास आहे 16। 3 ऑक्सिजनचं काढायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 3, 6 3 18, 3 1 3 + 1 4, सो 39 ग्रॅम प्लस 35.5 ग्रॅम प्लस 48 ग्रॅम विल गिव्ह यू मास ऑफ KCLO3 विच इज 122.5 ग्रॅम। आता एका KCLO3 122.5 ग्रॅम, तर 2 KCLO3 काय असणार, 2 × 122.5 ग्रॅम। KCLचं मास फाइंड करा, KCL इज 39 ग्रॅम, दिस इज ग्रॅम, अँड क्लोरीन इज 35.5, हे 2 ऍड करा, तुम्हाला मास भेटेल याचं 5.10 + 4 = 14 and 7, 74.5, एकाचं 2 फाइंड करायचं असेल तर 2 × 74.5। व्हॉट इज द मास ऑफ KCL, हे किती असेल, KCL x ग्रॅम ठेवू, प्रोड्यूस्ड वेन 12.25 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्लोरेट डीकम्पोज। सो इतकं 2 × 122.5 डीकम्पोज झालं, तर 2 × 74.5 इतकं KCL ऑप्टेन होतं, तर 12.25 ग्रॅमला किती ऑप्टेन होईल, क्रॉस मल्टिप्लाय करा, x = 2 × 74.5 × 12.25 / 2 × 122.5। इथे आता मी मुद्दामून वरती कॅल्क्युलेशन करताना 2 × मल्टिप्लाय केलं नाही, सो दॅट 2 ला 2 कट होईल, दिस इज 12.25, दिस इज 122.5, सो आन्सर इज 0.1। x = 745, 2 decimal म्हणजे 7.45 ग्रॅम, ऑप्शन नंबर सी। क्वेश्चन नंबर 7, SI युनिट ऑफ डेन्सिटी, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, मास इज KG, व्हॉल्यूमचा SI युनिट आहे मीटर क्यूब, KG/m³, ऑप्शन नंबर ए। क्वेश्चन नंबर 8, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस आर प्रेझेंट इन 67.2 DMQ। आपल्याला माहिती आहे 1 मोल अमोनिया घेतला तर त्याचा व्हॉल्यूम असणार आहे 22.4 DMQ, सो 67.2 DMQ किती मोल, x मोल अमोनिया असेल, मग त्याच्यातून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करू। 1 मोल अमोनिया घेतला, रिपीट करते, 1 मोल अमोनिया 22.4 DMQ आहे, 67.2 DMQ म्हणजे x मोल, x फाइंड करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 67.2 डिवाइडेड बाय 22.4, आन्सर विल बी 3 मोल। आता वी नो 1 मोल करस्पॉन्ड्स टू 6.022 × 10⁻²³, सो 3 मोल विल बी 3 × 6.022 × 10⁻²³, दॅट इज इक्वल्स टू 18.066 × 10⁻²³। 1.8 मध्ये लिहायचं असेल तर 1.8
0.66 × 10⁻¹⁰ जर लेफ्ट हैंड साइड ला शिफ्ट झाला तर +1 23 चं काय होईल 24. सो इथे ऑप्शन पाहिजे होता 1.8 × 10⁴. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 9. हाउ मेनी ग्रॅम ऑफ H2O आर प्रेझेंट इन 0.25 मोल ऑफ इट, म्हणजेच किती येते 1/4 मोल. बघा, 1 मोल वॉटर तर त्याचं मास असतं 18 ग्रॅम. आपल्याला विचारलं 1/4 मोल म्हणजे 0.25 मोलला किती, दॅट इज एक्स ग्रॅम. देअरफोर एक्स इज इक्वल्स टू अगेन क्रॉस मल्टीप्लाय 18 × 1/4. दिस इज 4 × 4 = 16, 2 डेसिमल पॉइंट आला 20, 4 × 5 = 20, 4.5 ग्रॅम. क्वेश्चन नंबर 10. हा क्वेश्चन चुकीने मिसप्लेस झालेला आहे. हा आहे क्लास 12 चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. अँड एलिमेंट हॅज बीसीसी स्ट्रक्चर. जर एलिमेंट बीसीसी स्ट्रक्चर करत असेल तर ए आणि आर मध्ये रिलेशन असतं 4R = √3A विथ एज लेंथ ऑफ 600 picometer. एज लेंथ म्हणजे ए, ए ची व्हॅल्यू दिली आहे 600 picometer. एज लेंथ मीन्स ए. व्हॉट इज रेडियस. रेडियस फाइंड करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करा, 4R = √3A. ए ची व्हॅल्यू आहे 600, 4 खाली घेतला रूट 3, 4 × 1 = 4, 2 × 20 झालं, 4 × 5 = 20, 0. सो आन्सर इज √3 × 150 picometer. ऑप्शन नंबर बी. बघा, लास्टच्या कंपॅरेटिव्ह मध्ये इझी क्वेश्चन्स होते. अजून जास्त अशा टाईपच्या क्वेश्चन्सचं प्रॅक्टिस केलं तर ऑल कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. हे 10 क्वेश्चन्स आणि त्याचं सोल्युशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. लेट अस स्टार्ट विथ द इयर 2022. क्वेश्चन नंबर 1 ऑन युअर स्क्रीन. विच ऑफ द फॉलोइंग स्पीसीज हॅज हायएस्ट मास? ऑप्शन नंबर 1 हाफ मोल ऑफ CH4. वी नो 1 मोल ऑफ मिथेन इज 16 ग्रॅम. सो हाफ मोल विचारलेलं आहे आपल्याला. हाफ मोल ऑफ मिथेन इज इक्वल्स टू 8 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी 10 ml ऑफ वॉटर ऍट रूम टेम्परेचर. प्युअर वॉटरची डेन्सिटी आहे 1 g/ml. दॅट इज 1 ग्रॅम ऑफ वॉटर करस्पॉन्ड्स टू 1 ml ऑफ वॉटर. इथे किती विचारलेलं आहे आपल्याला, 10 ml. सो 10 ml किती असणार आहे, 10 g ऑफ वॉटर. ऑप्शन नंबर सी 3.011 × 10³ ऍटम्स ऑफ ऑक्सिजन. जर 6.022 × 10³ ऑक्सिजन ऍटम घेतले, याचाच अर्थ आपण 1 मोल ऑक्सिजन ऍटम घेतले तर त्याचं मास असतं 16 ग्रॅम. आपल्याला विचारलंय याची हाफ क्वांटिटी, 3.011 × 10³ ऑक्सिजन ऍटम. सो ते म्हणजेच हाफ मोल. हाफ मोल म्हणजे 16 पण हाफ करा, आन्सर विल बी 8 ग्रॅम. ऑप्शन नंबर डी 1 ग्रॅम ऍटम. ग्रॅम ऍटम मीन्स मोल. सो 1 मोल ऑफ कार्बन करस्पॉन्ड्स टू 12 ग्रॅम. सगळ्यात हायएस्ट मास कोणाचे बघू. ऑप्शन नंबर ए चं मास आलेलं 8 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी चं मास आलेलं 10 ग्रॅम. ऑप्शन नंबर सी चं मास आलं अगेन 8 ग्रॅम. अँड ऑप्शन नंबर डी होता 12 ग्रॅम. सो हायएस्ट मास इज ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज अमाउंट ऑफ वॉटर प्रोड्यूस्ड बाय कंबशन ऑफ 1.6 ग्रॅम ऑफ मिथेन. मिथेनचं कंबशनची रिएक्शन लिहिली, CH4 + O2 गिव्स कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. कोणत्याही हायड्रोकार्बनचं कंबशन केलं की कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर भेटतो. सगळ्यात पहिल्यांदा या रिएक्शनला बॅलन्स करायचं. एकच कार्बन आहे, इथेही एकच आहे. हायड्रोजन 4 आहेत, सो प्रोडक्ट साईडला 2 लिहिलं. ऑक्सिजन 4 झाले, सो इकडे रिएक्टंट साईडला 2 ऍड केलं. रिएक्शन स्वतःच्या मासेस बद्दल इन्फॉर्मेशन देत असते. CH4 कार्बन 12, हायड्रोजन इंडिव्हिज्युअली 1, सो 16 ग्रॅम. मिथेन रिएक्ट विथ एका ऑक्सिजनचं 16 ग्रॅम मास आहे, 4 ऑक्सिजन आहे तिथे, सो 16 × 4 =
64 gram of oxygen, carbon dioxide cha mass 44 gram and 2 moles of water, ekacha 18 asto, doncha 36 zala. So he reaction ne provide kelele information hai. Aplala vicharla 1.6 gram of methane cha combustion zala nantar kiti gram of amount of water produced. So just check kara ya values na compare kara 16 la तुम्ही 10 नी डिवाइड केल्यानंतर 1.6 आलं. सो 36 ला पण 10 नी डिवाइड करा, आंसर विल बी 3.6 ग्रॅम, व्हिच इज ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 3, फाइंड नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. इथे नोट करा, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स विचारले, प्रेझेंट इन 6 ग्रॅम ऑफ NH2CO NH2. NH2CO NH2 म्हणजेच युरिया असतो. सो युरियाचं सगळ्यात पहिल्यांदा मोलार मास फाइंड करा. मोलार मास ऑफ युरिया इज, ऍक्च्युली आता हे तुम्हाला लर्न पाहिजे बट तरी पण आपण फाइंड करू, 2 नायट्रोजन, 4 हायड्रोजन, 1 कार्बन, 1 ऑक्सिजन. 2 नायट्रोजन, एका नायट्रोजनचं 14 असतं, हायड्रोजनचं 1 ग्रॅम, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16. ऍडिशन करा, यू विल गेट 60 ग्रॅम पर मोल. दॅट मीन्स 1 मोल युरिया जर आपण घेतला, 1 मोल युरिया करस्पॉन्ड्स टू 60 ग्रॅम ऑफ युरिया. ठीक आहे, आणि 60 ग्रॅम युरिया म्हणजेच 1 मोल युरिया मध्ये 4 ग्रॅम हायड्रोजन आहे. सो 60 ग्रॅम युरिया करस्पॉन्ड्स टू 4 ग्रॅम युरिया. आपल्याला काय फाइंड करायचंय, 6 ग्रॅम मध्ये किती हायड्रोजनचं मास आहे हे पहिला फाइंड करू. 60 मध्ये 4 असेल तर 6 ग्रॅम मध्ये किती असणार आहे, 0.4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. परत रिपीट करते बघा, इथून आपण मोलार मास काढलं, 1 मोल युरिया म्हणजेच 60 ग्रॅम ऑफ युरिया असणार आणि त्यामध्ये 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन असणार आहे, 4 ग्रॅम ऑफ एच ॲटम. आपल्याला विचारलेला 6 ग्रॅम युरिया मध्ये किती हायड्रोजनचं मास असेल, तर आंसर विल बी 0.4. वी नो 1 ग्रॅम हायड्रोजन इज इक्वल्स टू 6.022 × 10³ हायड्रोजन ॲटम्स. 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजेच 1 मोल हायड्रोजन ॲटम. आपल्याला विचारतात 0.4 ग्रॅम म्हणजे किती, कारण 6 ग्रॅम युरियामध्ये विचारलं, 6 ग्रॅम युरियामध्ये 0.4 ग्रॅम हायड्रोजन ॲटम असणार. 0.4 ग्रॅम हायड्रोजन म्हणजेच किती ॲटम्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर भेटून जाईल. याला एक्स मानं हवं तर, देअर फोर एक्स इज इक्वल्स टू 6.022 × 10³ मल्टिप्लाइड बाय 0.4. इतके ॲटम असणार आहेत. सो 4 नी मल्टिप्लाय करा, 4 2 8, 4 2 8 0, 6 4 24 डेसिमल येईल 4 च्या नंतर. सो 2.4 × 10³ ॲटम्स, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द नंबर ऑफ CO2 मॉलिक्युल्स इन 45.42 लिटर ॲट STP. कन्सिडर मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP इज 22.71 लिटर पर मोल. वी नो जर आपण 1 मोल CO2 घेतला तर त्याचं मोलार व्हॉल्यूम किती दिला, 22.7 लिटर. आता नंबर ऑफ CO2 मॉलिक्युल्स इन 45.42 लिटर म्हणजे पहिल्यांदा किती मोल हे फाइंड करा. सो एक्स इज इक्वल्स टू 45.42 डिवायडेड बाय 22.7. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे हे. आता याच्यातून जर तुम्ही फाइंड केलं तर तुम्हाला लक्षात येईल दिस इज 2 मोल्स. नाव वी नो 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असणार आहेत, 6.022 × 10³. देअर फोर 2 मोल विल करस्पॉन्ड्स टू 2 × 6.022 × 10³. दॅट इज 2 2 4, 2 2 4 0, 6 2 12, 12.044 × 10³. पॉवर सगळ्या 24 मध्ये दिसतात, सो डेसिमल शिफ्टिंग करा, 1.2044 × 10⁴. ऑप्शन नंबर
डी. क्वेश्चन नंबर 5. व्हाट क्वांटिटी ऑफ कार्बन डाइऑक्साइड इज प्रोड्यूस्ड व्हेन 2 मोल ऑफ कार्बन इज बर्नड इन 16 ग्राम ऑफ डाइऑक्सीजन. पहले अंदर रिएक्शन लेंगे. कार्बन बर्नड विद डाइऑक्सीजन टू गिव कार्बन डाइऑक्साइड. रिएक्शन बैलेंस है. देन रिएक्शन एक इन्फॉर्मेशन देता असते मासेस बद्दल, ती लिहून घ्यायची. कार्बनचं मास आहे 12 ग्रॅम, ऑक्सिजन O2 आहे सो 32 ग्रॅम, कार्बन डायऑक्साइड होईल 44 ग्रॅम. आपल्याला विचारलं व्हॉट क्वांटिटी ऑफ CO2 इज प्रोड्यूस्ड व्हेन 2 मोल ऑफ कार्बन इज बर्नड इन 16 ग्रॅम ऑफ डायऑक्सिजन. जर ऑक्सिजन तुम्ही 16 ग्रॅम घेतलं आणि कार्बन तुम्ही 2 मोल घेतलं, 2 मोल म्हणजेच किती असतं 24 ग्रॅम. तरी पण लक्षात घ्या इथे तुम्हाला वरती काय इन्फॉर्मेशन भेटली आहे, 12 ग्रॅम कार्बनला 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतोच. सो 24 ग्रॅम जर घेतलं तर त्याला 64 ग्रॅम ऑक्सिजन हवा होता. पण आहे का इथे? नाही. याचा अर्थ लिमिटिंग रिएजंटची कॉन्सेप्ट तुम्हाला इथे यूज करायची. जर ऑक्सिजन 32 ग्रॅम असता तर आपल्याला कार्बन 12 ग्रॅम लागतो. ऑक्सिजनची अमाऊंट हाफ केलेली आहे, 32/2, मग 16 आलं तर कार्बन पण किती लागेल आपल्याला, नॉट 24 ग्रॅम, ओनली 6 ग्रॅम. सो 16 ग्रॅमला लागतं 6 ग्रॅम ऑफ कार्बन. हे दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट करतील आणि जर वरच्या दोन्ही व्हॅल्यू रिॲक्टंट साईडला डिवायडेड बाय 2 आहे तर प्रोडक्ट पण डिवाइड बाय 2 होईल. 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड आपल्याला भेटेल. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास 16+6 करा, अगेन यू विल गेट 22 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 32 ग्रॅम मिथेन गॅस. 1 मोल मिथेनचं व्हॉल्यूम असणार आहे 22.4 लिटर अकॉर्डिंग टू ओल्ड कन्व्हेन्शन, म्हणजेच 1 मोल म्हणजे 16 ग्रॅम. आपल्याला 32 ग्रॅमचं विचारतात म्हणजेच 2 मोल मिथेनचं विचारतात. 1 मोलचं 22.4 आहे तर 2 मोलचं किती असणार आहे 44.8 लिटर. ओरली सॉल्व्ह होतात असे क्वेश्चन्स. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ग्रॅम हिलियम ऍटम मोलार मास 4 ग्रॅम ऍट STP. वी नो 1 मोल हिलियम करस्पॉन्ड्स टू 4 ग्रॅम मास आणि त्याचा व्हॉल्यूम असणार आहे 22.4 लिटर. पण आपल्याला विचारलेलं आहे 2 ग्रॅमसाठी. 4 ग्रॅम 22.4 असेल तर 2 ग्रॅम किती असेल 11.2 लिटर. ओव्हरली कॅल्क्युलेशन करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द क्वांटिटी ऑफ डायहायड्रोजन रिक्वायर्ड टू प्रिपेअर 2 लिटर अमोनिया गॅस फ्रॉम 1 लिटर डाय नायट्रोजन. पहिल्यांदा अमोनियाची रिएक्शन लिहू. N2 मध्ये H2 ऍड केल्यानंतर 2 अमोनिया भेटतील आपल्याला, Y2. तर इथे 2 नायट्रोजन दिसतात सो मी आधीच 2 ऍड केलं. हायड्रोजन 6 झाले सो रिएक्टंट साईडला 3 बॅलन्स केलं. याच्यामध्ये जी स्टॉइकियोमेट्री असते तीच आपल्याला व्हॉल्यूमचा रेशियो देत असते. दॅट मीन्स 1 लिटर नायट्रोजनला 3 लिटर हायड्रोजन लागतात टू गेट 2 लिटर ऑफ अमोनिया. आपल्याला विचारलं व्हॉट क्वांटिटी ऑफ डायहायड्रोजन इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर 2 लिटर अमोनिया गॅस फ्रॉम 1 लिटर डाय नायट्रोजन, म्हणजेच डायरेक्टली आन्सर काय आहे 3 लिटर. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट बर्निंग ऑफ 15.6 ग्रॅम ऑफ बेन्झिन. बेन्झिनचं कंबशन करायचंय. C6H6+O2 गिव्स CO2+H2O. या केसमध्ये बॅलन्सिंग करा. कार्बन 6 आहेत, ऑक्सिजन नंतर लास्टला बॅलन्स करू, हायड्रोजन 6 आहेत सो 3 ऍड केलं. ऑक्सिजन झालेत हे 6 × 2 = 12 + 3 = 15. कॅनॉट राईट लाईक दिस 15. सो 15/2, 2 ला 2 कट होईल, ऑक्सिजन 15 उरते. बेन्झिनचं मॉलिक्युलर मास असतं 78 ग्रॅम. लर्न करा 15/2 O2 म्हणजेच 15 O, दॅट इज 15. ऑक्सिजन म्हणजे 16. 15 × 16 केलं यू विल गेट 240 ग्रॅम. सो 78 ग्रॅम बेन्झिनचं कंबशन करायला 240 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन लागतं. आपल्याला विचारलं
15.6 ग्रॅम साठी किती अमाउंट ऑफ ऑक्सिजन लागेल? क्रॉस मल्टीप्लाय 78x इज इक्वल टू 240 इंटू 15.6. देअरफोर x इज इक्वल टू 240 इंटू 15.6 डिवाइडेड बाय 78. याला डबल करायचं बघा, ऑलमोस्ट 78 इंटू 2 केलं तर तुम्हाला 156 भेटेल. सो मी डेसिमल शिफ्टिंग करून जर कॅल्क्युलेशन केले तर 78 1 चा आणि इथे किती येणार आहे 0.2. सॉल्व्ह करा हे, 0 4 2 चा 8, 2 2 चा 4, डेसिमल देणार आपण 1 नंतर. सो 48.0 म्हणजेच 48 ग्रॅम. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 11, मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन इन AMU, वन मॉलिक्युल ऑफ O2 इज 16, एकाच असतं, O2 म्हणजे 32 डॅल्टन. डॅल्टनलाच काय लिहितो आपण AMU. आता ग्रॅम मध्ये फाइंड करायचं आहे, पण वन मॉलिक्युलचं, नॉट वन मोल, एका मॉलिक्युलचं. वी नो वन AMU इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻². देअरफोर 32 AMU इज इक्वल्स टू x. देअरफोर x ची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशनने फाइंड करा, 1.66056 इंटू 10⁻². इंटू 32, याचा आन्सर येणार आहे आपल्याला 53.13 इंटू 10⁻². ग्रॅम. आता पहिल्यांदा डाल्टन मध्ये विचारलेला आहे, दॅट इज AMU मध्ये वन मॉलिक्युल ऑफ O2 इज 32 डाल्टन. इथे मॅच नाहीये, इथे मॅच नाहीये, इथे मॅच नाही, एकच ऑप्शन मॅच केलेला. सो विदाउट कॅल्क्युलेटिंग टिक केलं असतं तरी पण ओके होतं. ऑप्शन नंबर डी. हे सगळ्याचे आन्सर्स आहेत इथे आणि व्हिडिओ सोल्युशन जसं आधी प्रोव्हाइड केलेलं आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेला पाहिजे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.